नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील टेट परीक्षेचा निकाल कधी लागेल याबाबत अनेक जण प्रश्न विचारत आहे तुम्हाला आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर टेट परीक्षेचा निकाल पुढे का गेलेला आहे संपूर्ण सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा बघा मित्रांनो उत्तर मिळालेलं आहे फायनली मित्रांनो उत्तर मिळालेलं आहे बघा यम एस सी टी ए आय टी ओके एम एस सी टी ए आय टी यांच्याकडून हे उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो हे संपूर्ण तुम्हाला मराठीमध्ये मी सांगतो तर मित्रांनो त्या मॅसेजमध्ये काय म्हटलेलं आहे तुम्हाला मराठीमध्ये सांगतो बघा प्रिय उमेदवार परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेतली जाते विविध सत्रांमधील स्कोअर सर्व सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्यांच्या अडचण पातळीमध्ये थोडासा फरक समायोजित करण्यासाठी मानक सरावानंतर समान केले जातील बघा मित्रांनो तर मित्रांनो जी काही प्रोसेस आहे नॉर्मलायझेशनची प्रोसेस अजून चालू आहे मित्रांनो त्यामुळे निकाल थोडा पुढे गेलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की दहा मार्च दहा मार्च नंतर मित्रांनो जो काही तुमचा निकाल आहे तो, मार्च निकाल तो निकाल लागून जाणार आहे दहा नंतर मित्रांनो निकाल लागणार आहे एवढं लक्षात ठेवा ओके खूप जण म्हणत होते दोन हजार सतरामध्ये निकाल तेव्हाच लागून गेला होता परंतु मित्रांनो तेव्हा नॉर्मलायझेशन प्रक्रिया नव्हती आता नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे त्यामुळे इथे तुम्हाला निकालसाठी टाईम लागणार आहे ओके आणि पहा मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी शिक्षक भरतीबाबत मित्रांनो राज्यात पासष्ट हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत मित्रांनो राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील एकूण पासष्ट हजार एकशे अकरा इतकी शिक्षकांची पदे रिक्त आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे तर मित्रांनो शिक्षक भरती ही सर्वात मोठी बंपर भरती होणार आहे संपूर्ण आपल्याला पुढे अपडेट पाहायला मिळणार आहेत आणि संपूर्ण चांगलंच होईल मित्रांनो ओके या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेलायकन प्रेस करून ऑल ते सिलेक्ट करा धन्यवाद